औरंगाबादच्या चिमुरड्यात तनिषानं बुद्धिबळात चमकदार कामगिरी केली आहे. 11 वर्षांच्या तनिषानं बुद्धिबळात बक्षिसांची अक्षरशः लयलूट केली आहे आणि त्याचमुळे औरंगाबादची वंडर गर्ल म्हणून तिची नवी ओळख निर्माण झाली आहे. चौसष्ट घरांची राणी तनिषा बोरमणीकर 7 वर्षांखालच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद. 3 राज्य बुद्धिबळ स्पर्धा डावपेचांनी गाजवल्या. जालन्यातल्या बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद. पुण्यात 13 वर्षांखालच्या राज्य बुद्धिबळ स्पर्धेतलं जेतेपद. अकोल्यातल्या राज्य स्पर्धेत अखेरपर्यंत अपराजित. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत 2 वेळा उपविजेतेपद. उझबेकिस्तान, मंगोलिया, जॉर्जिया आणि डर्बनमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व. अशी थक्क करून टाकणारी तनिषाची कामगिरी. अवघ्या 11व्या वर्षी तिनं बुद्धिबळ स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलूट केली आहे. भारतीय संघातून आशियाई युथ आणि जागतिक युथ बुद्धिबळ स्पर्धेत तिनं दाखवलेली चमक कौतुकास्पद आहे. आता तिला याच खेळात ग्रँड मास्टर व्हायचं आहे. मी स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला खेळली. स्टेटमध्ये मी 3 फर्स्ट आली, U9, U11 आणि U13. नॅशनलमध्ये मी 2 तिसरी आली, U9 आणि U11, आणि एकदा दुसरी आली. आणि मग त्याच्यासाठी मला इंटरनॅशनलसाठी सिलेक्शन झालं. हा गेम मला आवडतो आणि मी याच्यात चांगली प्लेअर बनायचं. तनिषाच्या या यशाचा तिच्या आई वडिलांना अभिमान आहे. भावाबरोबर बुद्धिबळ खेळता खेळता तनिषा 64 घरांवर राज्य करायला लागली. तिच्यामुळे आता पूर्ण आम्ही जग फिरायला मिळत आहे आणि ती तिच्या बळावर फिरतीये सगळीकडे. तर एक खूप अभिमान वाटतो. सगळेजण तिची आई म्हणून ओळखतात, म्हणजे ओळखतात की तनिषाची आई, तनिषाचे म्हणजे सगळे आम्हाला तनिषाचे पॅरेंट्स म्हणून जी ओळख आहे पेपरमध्ये नेहमी तिचं नाव असतं, त्याच्यामुळे छान वाटतं. मी एकदा एका साईटवर गेलो होतो तर तिथे मला एकाने इंट्रोड्यूस केलं की हे आर्किटेक्ट सागर बोरामणीकर. तेवढ्यात ते माझे क्लायंट म्हणले ती तनिषा बोरामणीकर तुमची कोण. तर मला तेव्हा इतकं प्राऊड, म्हणजे इतकं अभिमान वाटला की मला तनिषामुळे माझी ओळख तिथे आहे आणि खूपच अभिमान वाटला त्यावेळेस. आणि आता ती जशी पुढे जाते खूप छान वाटतंय. तनिषा बुद्धिबळाचा सराव करण्यासाठी संगणकावर बुद्धिबळाचे डावपेच खेळते. तिच्या बुद्धिबळातला आक्रमक खेळ आणि डावपेच यामुळेच भविष्यात ती बुद्धिबळात जागतिक पातळीवर चमक दाखवेल असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांना आहे. पुस्तकी खेळ ज्याला आपण म्हणतो त्याचा संगणकावर सराव करून ती जास्तीत जास्त आपला खेळ कसा निर्दोष करता येईल याकडे ती लक्ष देत आहे. आणि त्यामुळे तिला समोर कितीही तगडा खेळाडू आला तरी ती गडबडून जात नाही आणि शांत डोक्याने खेळू शकते. पुढील वर्षी होणाऱ्या आशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या स्पर्धेमध्ये ती नक्कीच मेडल मिळवेल भारतासाठी याची मला खात्री वाटते. बुद्धिबळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींमध्ये तनिषा आघाडीवर आहे. इतिहास, विज्ञान आणि गणित हे तिचे आवडीचे विषय. ती शाळेचा सगळा अभ्यास शाळेतच पूर्ण करते आणि घरी आल्यावर पूर्ण वेळ बुद्धिबळासाठी देते. गेल्या वर्षी 5वीमध्ये तिने 98% गुण मिळवलेत. आवड म्हणून ती बॅडमिंटन सुद्धा खेळते. आता तनिषाची 11 वर्षांखालील बुद्धिबळ राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. तनिषाला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.